पायाला भाडं वगैरे आहे, तर म्हणलं ह्यात गायचं तर ती जावा इथं आली तर त्या दिवशी मी पैसे कमावायचा विषय सोडून दिलेला. आता विषय होता की पैसे कमावणं तर संपला, विषय विषय होता की त्यांना गई चांगली घ्यायचा. आपल्या विश्वासाचा जर एवढा माणूस एवढा लांब निघतो त्यांना गई चांगलं देणं गरजेचं आहे. आता गई तर त्यांना 1000 टक्का अमोल दादा मी लई चांगली दिली आहे. आता तू तर पुढचा कसं सांभाळतो त्याच्यावरती तिचा फ्युचर आहे. आता जर पहिल्यांदा जर तिने 35 लिटर केलं तर भविष्यातली गाय 45-50 लिटर असेल. तिने नाही टिकवलं तर मग काही होऊ शकत नाही. बरोबर आहे. आपल्याकडनं जेवढं सहकार्य करता येईल त्यांना ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशन पासून अगदी मेडिसिन पर्यंत किंवा त्याला काय खाया घालण्यापासून सगळी गोष्ट आपण त्यांना सपोर्ट करतोय. तेवढ्या लांब नाही येतात त्यामुळं जाऊ दे म्हणले एखाद्या पैसे कमवायचा विषय नाही. मी हातला माझं पदार्थ पैसे घालून दिली. पदार्थ पैसे म्हणजे कसं आपण म्हणू शकतो की काही एखाद्या किमतीला आली एखाद्याला आवडली मग तर जाऊ दे यार एवढं तेवढं होत राहतं. पैसे कमवणे माझा फॅक्टर असा आहे. पैसे मी ह्याच फॅक्टरवरती काम करतो की मी पैसे कमवायला जास्त व्हॅल्यू न देता नाव कमावायला जास्त व्हॅल्यू देतो. पहिल्यापासून मी माझं नाव सलामत ठेवण्यासाठी एखादी काही कमीने विकीन माझ्याच विकीन नाव ठेवतो मी चांगला. पण कसं आहे जेणेकरून माणसांना नाव काढलं पाहिजे. पैसे आज कामात उद्या संपून जातात. नाव आयुष्यभर राहते. नाव ठेवण्यासाठी टिकवण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करायला लागतात त्या. आणि तेवढं माझी जेवढी पात्रता आहे माझी जेवढी लायक आहे तेवढ्यानं मी करतोय साहेब माणसांना सपोर्ट. आणि मुळात आमच्याकडे घेण्याचा फायदा कसा आहे नुसती गाय घेऊन असं आम्ही हातवर करत नाही. मी गॅरंटी दिली आणि परत फोन नाही करत असं नाही. मी गॅरंटी जर दिली ना तर मागे त्याचं मला काही असतो मी फोन करत असतो माणसाला. किंवा मला जर वेळ नसेल तर माणसाने मला फोन करावं. माणसं करते ती मला फोन की कसं असं झालंय काय करायला लागेल. तर त्या गोष्टी तिथले ते आम्ही त्यांना इमिजिएटली सांगतो. अगदी तुमच्या फिडिंग सिस्टीम पासून ते तुमच्या गाय डिलिव्हरी असतो पण वार पडत नाही तरुण दुधावर जात नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टीला आमचा सपोर्ट असतो. तेव्हा माझ्या हिस्ट्रीमध्ये दूध म्हणून गाय दिली आणि दुधाला फेला आली गायच नाही. म्हणजे खरोखर नाही. मी रोज आपलं कॅमेरा पुढे बोलायचं म्हणून सांगत. हा आता समजा मी 30-35 लिटर म्हणून दिले आणि जर त्यांच्याकडे 25 लिटर दिली 28 लिटर दूध दिली ही मला माहित कधी पडतं तेव्हा त्यांचा फोन येतो. तेव्हा मला असं फोनच नाही झालं की यांची दूध कमी दिली तर मी कसं सांगू शकतो की मला म्हणजे काय. आणि जर कमी आलं फोन वाशाशी काही चालले नाही तर त्यांच्या मी काय डायरेक्ट 2-2, 4-4 लिटर मी माझ्या प्रॉडक्ट सिस्टमनं वाढून बी दिलेला आहे त्या. आणि त्यांचा रिझल्ट बी आला. तेव्हा माणसं काय करते ती गाय आपल्याकडे घेते ती. कारण का तर आम्ही त्यांना त्या गाय बरोबर एक वॉरंटी पॅकेज आहे. गाई बरोबर वॉरंटी पॅकेज देतोय आम्ही. ह्या गोष्टीची तुम्हाला वॉरंटी आहे गॅरंटी आहे. आणि त्या गॅरंटी बरोबर आम्ही तुमच्या मागे गाई घ्यायचा गाई सांभाळताना. असं आम्हाला व्यापारी नव्हतं भेटलं की जातो गाई घेऊन तुझ्या मागे मी काय होत नाही भेटू दे बघू. आम्ही घेतले असते की पण आज मी ती सपोर्ट सिस्टीम माणसांना करतो. 100% गाई घ्या तुम्ही चांगली गायला योग्य पैसे लावा. गाई खराब असेल तर गैस घेऊ नका. गाई स्वस्त भेटतील खराब आहे गाई घेऊ नका. नाही बरोबर आहे. योग्य किमतीला योग्य ठिकाणी. आणि पहिली गोष्ट आज आपण बरीच गाय व्यापाऱ्यांचा तुम्ही व्हिडिओ कव्हर करताय. माझं शेतकऱ्यांना स्पष्ट सांगणे असं आहे की विकासकडे गाय असो किंवा कोण अन्य व्यापार असेल तुम्ही सगळ्यांच्याकडे गाय बघा. सगळ्यांच्या किमती बघा. मगच गाय घ्या. धंदाला सारखं करू नका. पैसे आपल्याला कोण देत नाही. पैसे आपल्याला कोण किशात लावून देत नाही. बँका कर्ज सोडत नाहीत. अगदी कोणाकडून उसणं घेतलं असेल सोनं टाकलं असेल गोल्ड लोन टाकलं असेल किंवा बँकेचे पैसे कोणी आपले व्याज सोडत नाही. त्यामुळे गडबड करून कुठं गाय घेऊ नका. गाय भेटत नाही असं नाही म्हणून असं गाय घेऊ नका. तुम्ही जरा थांबा सगळीकडे चौकशी करा सगळ्या ठिकाणी फिरा रिसर्च करा सर्च करा आणि मग गाय घ्या. बोले माझ्याकडे गाय घेऊ नका. माझी गाय खराब आली तर माझ्याकडे येऊ नका. ज्याच्याकडे गाय तुम्हाला चांगली लागली. अगदी मी एक व्यापार सोडून तुम्हाला सांगतोय की व्यापारी म्हणून नाही की ज्याच्याकडे पहिला तुम्ही गाय घेतल्या त्याच्याकडे चांगली गाय लागली तर विश्वास पाहिजे. तुम्ही 100% त्याकडे गाय घ्या. पण अशी गाय खराब लागली काय लागली तर गाय घेऊ नका परत. किंवा असं विश्वासपात्र राहण्यात काय मतलब नाही राहत. बरोबर. जेवढं माझ्याकडनं जमल मी एक माणूस म्हणून तेवढं मी माणसांसाठी करत असतो. ह्याच्या पलीकडे मी तर काय करणार आहे. बरोबर. आणि जी माणसांची रिक्वायरमेंट आहे की ह्या गोष्टी तुम्हाला आम्ही आम्हाला तुम्ही पुरवा त्या त्या गोष्टी त्यांना पुरवल्यात. मी अगदी त्यांच्या त्या फीड सप्लिमेंट पासून मी अवेलेबल करून दिले त्यांना. बऱ्याच व्यापाऱ्यांना की माहितच नाही की काय घातल्यानंतर काय होतं. कितीतरी व्यापारी असतात की त्यांना काय घालून काय होतं हे माहित नाही. अजून दूध काढायचा फंडामेंटल माहित नाही. ज्याला दूध काढायचा फंडामेंटल माहिती आहे गायीची लक्षणं माहिती आहेत गाय कशाने आजार पडते ती माहिती आहे गाय कशाने रिकवर होते ती माहिती आहे तो माणूस फेल जात नाही धंद्यात. धंद्यात असो किंवा व्यापारात असो या गोष्टी आहेत. आज नवीन आला व्यापार चालू केला तर त्या गोष्टी व्यापार किंवा दूध धंदा चालू केला एवढ्या सोप्या गोष्टी नाही त्या. धंद्यात बी मोरोबी मानत लागतोय. अनुभव हळूहळू येतोय. एक गाय घेतली डायरेक्ट 40 लिटर काढला असं होत नाही. जर 40 लिटर दूध दिलं तर त्याचा मेंटेन रेशो तेवढा झाला पाहिजे. आपल्याला ते मेंटेन करता आला पाहिजे. बरं साधारण आता बऱ्यापैकी आता एक समजा हिनं 40 लिटर दूध नाही अगदी 30 ला माझं म्हणणं ऐकून घ्या. 40 लिटर दूध देणारी गाय आहे की बाबा आज इली की माणसाला वाटतंय दुसऱ्या दिवशी हिने 40. नाही 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 हा सगळा मोठा प्रश्न असा आहे. आता समजा ही गाय दिली मी गाय समजा विकली गाय 10 दिवसानं वेळेल किंवा 4 दिवसानं वेळेल. गाय वेळेल नंतर गायीचा बॉडी पेन असतो 2-3 दिवस. गाय वार वगैरे पडती
नंतर आपण काय करतो पहिले आता पहिल्या टाइमला 2 लिटर काढतोय काय काय माणसं सगळ्याची करते तिथं पूर्ण थेरी चुकीची आहे तर पहिल्या स्टार्टला काय करावं माणसांनी गाय घ्यायच्या अगोदर गाय वाहिली गाय वाहिल्या नंतर तिला एक्झापार वगैरे किंवा जी वारपाडाची औषध असतील ती तुम्ही पाजा वारदार पडू द्या आणि सिम्पल फंडा सांगतो जरी शेतकरी लोक शेतकऱ्यांच्याकडे काय मेडिकल कुणाकडे नसेल तर साधी गोष्ट आहे एक आपलं कणकेचा गोळा घ्या 7-8 लवंगा टाका द्या ते चारा कळकीचा पाला चारा ह्या गोष्टी चालल्या तरी वार पडते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुंट सुंट हळद परत तुम्हाला सांगतो 1 किलो गुळ सोडा ह्या गोष्टी घ्यायच्या इमिजिएटली 5 किलो गरम पाणी करायचं सोमट आणि त्या पाजा गायची एनर्जी बुस्ट करतो एनर्जी लेवल इन्क्रीज करतो गाय जे प्रॉपर जाते तर गायला एनर्जी असेल तर गाय दूध करेल ना गायला एनर्जी नसेल तर दूध करत नाही आणि जे बाकीची जी एनर्जी सप्लिमेंट आहेत किंवा काय गोष्टी आहेत कालांतराप्रमाणे बदला लागते पहिले थेरी नुसतं चारा टाकून दूध काढून होत नाही बरोबर आज आपण काय होतो पहिला गाय असायची आपल्याकडे 20 लिटर दूध देणार आहे आज गायच्या 40 लिटर वाला सांगत होतो त्याचं फिडिंग सिस्टम बी वेगळी आहे ह्या बी समजून या गोष्टी म्हणजे आपण सांगतो माणसांना ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या कॅमेराच्या पुढे मी कधी बोलू नये तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं माणसांना प्रत्येक गोष्टीचा मी डिटेल सांगत असतो ह्या गायचं असायचं आहे ह्या गायची सिमन कुठले हिला कुठून आणली कशी आली ह्या गोष्टींचा अभ्यास आम्हाला असते कुठले बी गाय घेत नाही असं सांगा एका दिवसात येऊन गाय एवढं फ्रेश दिसते बाजारातली गाय कधी दिसू शकत नाही दिसत बरं 1,85,000 म्हणतोय दिली पण आणि नाही पण दिली म्हणजे असं काय ही नाही बरोबर ना पकडून झालं 85,000 रेट आता सगळ्या गाय जरा मोठ्या ही तुमच्या पुढे झालेला व्यवहार आहे ही माझ्या समोर झालेला व्यवहार 1,91,000 आणि जी कोण कमेंट करणार असत्याल तुम्हाला सांगतो की काय झालंय बघणारे हे 10,000 कमेंट करणार आहे ती 50 बी नाही 20 आणि जी कोण कमेंट करणार आहे त्यांना वाटतंय ना की बाबा 40 लिटरवाले काय भेटतात त्यांनी माझा नंबर घ्या मी तुमच्याकडे गेला येतो आणि त्यांनी मला गे 2,00,000 रुपये 40 लिटर दूध द्या मला 2,00,000 रुपये मी देतो तुम्हाला घ्यायचं 100% मला द्या आणि मी विकाय नाही माझ्या घरी ठेवतो कोण असला ना हा पंजाबमध्ये भेटतात म्हणतो माडात नारस असते जायला पैसे लागतात नाही बरोबर 100% जायला पैसे लागतात तिथं आणायची बी तेवढी दुरुस्त लागते माडात नारस असते भेटला मग गाडीत भरला गाडी पोच झाली असं नाही त्या गाडीला डिझेल लागतं त्या ड्रायव्हरचा मेंटेनन्स आहे सगळ्या गोष्टी इथे असतं बरं माडात नारा असला 20 रुपयाला इथे असतं 40 रुपये तो समजून घ्या काय पंजाबमध्ये बंगलोरमध्ये स्वस्त आहे त्या किती स्वस्त आहे 10-15,000 फरक आहे 100% निश्चित फरक आहेच असं नाही कारण की तिथल्या किमतीत तर कोणी गाय विकणार नाही एवढी कोणी जगात सेवा करू शकत नाही हा फक्त माणसाचं काय होतं आज माणसं एवढ्या अपेक्षा आले तर एखादी काही माणूस तडजोड करू शकतो पैसे सगळेच कमावते काय वाद नाही अमोल दादा पण पैसे कमावले की लिमिट पाहिजे ही माझं 100% म्हणणं की तुम्ही योग्य दराने योग्य माणसांना गाय विका खात्रीशीर गाय द्या हीच विषय आहे तर मला सांगायचं तत्पर असं होता की जरी तिकडे पंजाब बेंगलोर स्वस्त असल्या तर इथे पण त्या महागत असतात 100% समजून घ्या महाग होत असते त्या इथे असतो पण सेट करायचा खर्च ह्या गोष्टी वाढत वाढत पंजाबला जर 1,50,000 रुपये भेटली ठीक आहे तर इथे असतं पण 1-5 सेट झाली 1-5 सेट झाल्यानंतर तिचा मेंटेनन्स आहे त्या गोष्टी आहे त्या 5,000 वाढणार बरोबर 1-5 सेटची समजा जर तुम्ही 1,65,000 गाय 70-75 पडलेत 1,75,000 रुपये जर तुम्ही एका गायला लावला असेल तर तुम्हाला अपेक्षा राहणार नाही जी 5-10,000 रुपये भेटायची तुम्ही खिशातले 1,70,000 1,65,000 1,80,90 किंवा 1,00,000 रुपये लावता तुम्हाला असं वाटणार नाही की 1,00,000 रुपये लावून तुम्हाला 5,000 भेटलं पाहिजे साजिक आहे बरोबर आहे साजिक भेटलं पाहिजे असा विषय त्यानंतर ही गाय हिचा जरा कलर वेगळा वाटतोय काय हे डेअरी फार्मची गाय आहे बर हे तुम्हाला सांगतो आज सगळी मोठी नवसागर डेअरीची फार्म गाय आहे नवसागर डेअरीची गुजरात मधली डेअरी आहे तुम्ही युट्यूबवर तुम्हाला सर्च करून दिसेल नवसागर डेअरीची गाय बेंगलोर मध्ये 2-3 वर्षा पाठीमाग असताना आली छोटी घालवून बर त्या शेतकऱ्यांनी तयार केली गाय पहिल्या याला 32 लिटर दूध केलेले गाय दुसऱ्या त्याची गाय साईज म्हणजे आता काय झालं गईला गई एवढी कडक आहे ना खायला बिनाला बेहिशोबी म्हणजे भूतच आहे खायला काय टाकल ती खात गई एवढी भारी आहे ना एक आमचा जे म्हणजे आमचं जे कस्टमर आहे की आमचा भरोसा गाय घेते त्याला म्हणलं तू गई ही गई कुठलाच गाय बघून नको मी त्याला सांगितले गई त्याला असं 1,60,000 रुपये गई दिली आणि त्या गईवर मी फ्री असं समज आणि ती गायचं किशाला पैसे असं समज तुला काहीच प्रॉब्लेम आला तर गई एवढे कमी किमतीत दिली कशी काय कमी किंमत कुठे 1 साठ काय कमी आहे का हो नाही पण आता एकंदरीत म्हणजे आता बाकी बाकीच्यांचं विकायचं नाही मी सांगेल गायची आता ही तिथं तुम्हाला कमी ह्याच्यात भेटली म्हणून इथं तुम्ही कमी ह्याच्यात दिली माझा व्यापार हा तुम्ही आम्हाला समजून घ्या माझा व्यापार तर फंडामेंटल कसा तुम्ही समजून घ्या आता ही तुम्ही म्हणणार हाईटला थोड्याफार सेम आहे त्या दुधाला बी सेम आहे त्या पण फरक असतं रेटमध्ये तर फरक असतं ब्रीडमध्ये बरं काय होतं तिचं ब्रीड आलं गाय ती कुठनं गाय आली काय आली आमच्या सगळ्या स्टोरी असतात आमच्याकडे स्टोरी म्हणण्यापेक्षा त्याची बाकीची पेडिग्री माहित असते आम्हाला की बाबा ही गाय इथं आली किती लिटर दूध केलंय गाय जेव्हा आम्ही घेतो तेव्हा आम्हाला त्या गायचं सार माहित असतो की बाबा ही दूध एवढं करलंय
जेव्हा आम्ही गॅरंटी देतोय तर आम्ही पूर्ण होश आवाज मध्ये सांगत असतो माणसाला मी ही काही एवढं दूध करणार आहे आणि नाही दूध केलं तर मी त्याला जबाबदार आहे 100%. बरोबर 110% मी जबाबदार आहे कारण की ह्या भरोसा आम्ही जे काय देतो ना मी 30 लिटर म्हणून दिले त्याला मी सांगितलं असं समजून चला की उजव्या पाकिटात तुमच्या 1-1.5 हजार राहायचं माझं गायनं दूध कमी दिलं नंतर गाय हायश बदलायची पटलं तर गाय घेशन 1-1.5 हजार घेशात घेऊन जायचं असं कोण बदली करून देते गाय ची प्रॉपर बदली लक्षात घ्या माणसाला शेतकऱ्याला झळ नाही बसली पाहिजे खिशाला कारण काय होतंय आज मी समजा गाय माघार घेतली आणि अजून 5 हजार देऊन दुसरं गाय देतो म्हणलं तर काय व्हॅल्यू राहत नाही त्याला त्या बिचारांना कुठनं पैसे आणायचं बरं ह्या वेळेस सगळ्याच गाय मोठे आणले तुम्ही बरं म्हणजे काय झालं माझी रिक्वायरमेंट आली होती ना जशी रिक्वायरमेंट होती की मला म्हणली आम्हाला सगळ्या सिलेक्शन वाला गाय पाहिजे गाय आणून आम्हाला दादा एक मोजून एक दिवस झालाय बऱ्यापैकी मी कालच गाय विकली होती एकच राहिली गाय एक दिवसात गाय विकते आमच्या एक दिवसात याचा विकते त्याचा अर्थ विचार करा की शेतकऱ्यांचा किती विश्वास झाला आमच्या आज तुमच्या समोर कितीतरी माणसं रिपीटर आहेत कितीतरी रिपीटर माणसं कोणाकडे आहेत ज्याचा पहिला विश्वास आहे ज्यांनी पहिला गाय चांगलं दिलं त्याच्याकडे रिपीटर गिराक असतं नवीन गिराक येते कोणाकडे मी काय विषय नाही पण रिपीटर माणसं ज्याच्याकडे घेते त्याचा विश्वास आहे बरोबर ह्याच्या कोणत्या जाणार आहे की आपल्याकडे 100% दूध देईल माणूस कोण बदली करायसाठी गरज नेत नाही बरोबर दादा गायनं दूध दिलं पाहिजे गायनं दूध दिलं पाहिजे कोणाला टाइम आहे बदली करायचं म्हटलं गेला 5 हजार बळ हे गाय करत लय वाढत राहतो माणसांची इच्छा नसते बदली करायची गायनं दूध दिलं पाहिजे एवढीच माणसाची इच्छा आहे बरोबर आज आम्ही यांच्याकडून 1-1.5 हजार घेतलं तर माणसाची काय इच्छा आहे 1-1.5 दूध घेऊ द्या पण तुम्ही मला तेवढी दुधाची द्या बरोबर आहे आणि आपण तेवढी 100% देतोय ही कुठं दिलेली ही गाय मी दिली बघा मसकोड साईडच्या साईडला दिली गायीला खाली इम्पोर्टेड वस्त्र झाले हो लक्षण तुम्हाला सांगतो तिचा फोटो आपण व्हिडिओ आपलं हे केलेला आहे मी गाय बघा काय लक्षण सांगतो तुम्ही ही गाय बघा नाही गाय आम्ही कसं बीड म्हणतो एक दोन गोष्टी शिकवतो पटलं तर घ्या ना तर शेतकऱ्यांना सोडून द्या काय होतं हिचं कान आहेत ना एकदम छोटे छोटे आहेत तिचं तोंड आहे ना इवडूस आहे बारीक एकदम छोट बारीक लागले तोंड आकुड असणं कान बारीक असणं इथं खड्डा असणं मध्ये ही चांगल्यापणाची लक्षण येते गायची ही बघा ही ब्रीडवाली लक्षण येते गायचं नोज आहे ना ही ब्लॅक कलरचं आहे आणि येणार पाडीचं नोज आहे व्हाईट कलरचं म्हणजे नाक म्हणजे काय सांगतो बापापेक्षा आईपेक्षा पोरगी ऍडव्हान्स म्हणजे थोडक्यात सांगतो ही जी आहे 34 लिटर दूध करणार इथं तर ही जलमले ही 40 लिटर दूध करेल पण त्याला फिडिंग सिस्टम तशी पाहिजे मस्त पोरग एक नंबर जलमले पण त्याला थांबायला नाही बरोबर तर ती बरोबर होणार नाही बरोबर तर ही ब्रीडची लक्षण आहे बघा म्हणजे ब्रीड जसं पाहिजे ना तसं हा पट्टा बिट्टा ही कॅरेक्टर्स आहेत ही चांगल्या ब्रीडची लक्षण आहेत म्हणजे बँगलोरचे आपण गाय आणतो त्याचा पर्पज आहे की माणसांना धोकादडी होऊ नये आणि गया फसून जाऊ नये गायीन 100% दूध द्यावं ही लक्षण आहेत वास्त्राच ही आता काय झाले काल माणसं बी आपण बी सिमेंट चांगले भरतोय तेव्हा लाकडं इकडं वाईट येते ते वाईट याचं कारण एवढं की सिमेंट इम्प्रूव्ह झाले सिमेंट डायरेक्टर इम्प्रूव्ह झाल्यानंतर तर काय चांगलं होतं तुम्हाला एक दाखव द्या केवढे आमच्या गायची चॉईस बघा तुम्ही कान छोटे डोक्याला खड्डा आहे ब्रीड बघा किती आहे ठीक आहे बाकीच्यांची चॉईस वेगळी आहे अलग आहे आमची चॉईस अलग आहे प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे मी काय सांगतो चॉईस मॅटर करते तेव्हा गाय दुधाला चालते आता एक 2 मिनिटं थांबा मला कव्हर करू दे आपण सगळे बसून बोलू ही पण गाय बघा नोज वाईट आलं बरोबर ब्रीड कसं तिचं कान बिन केवढं असेल जबरदस्त गाय गायचा बांधा कसा आला श्रेष्ठ कशा आली गाय पण मोठं आता तुम्हाला सांगतो बघा की जर नाकाला पांढरा कलर चढत चालेल म्हणजे नेक्स्ट जनरेशनला गाय जात चालेल आता ह्याच्या पुढच्या जनरेशनची गाय हे लक्षात आलं का जनरेशन चेंज झालंय जर फॉस्फरसचा गड्डा केवढा बघितला खाली ही श्वासोश्वास घेण्याची प्रक्रिया असते ना फॉस्फरस जितना तयार होतो ती मोठं लागते गावात तेव्हा दूध देते मराठी भाषेत सांगायला गेलं आता ही एक गाय दाखवतो ही गाय आपण एका शेतकऱ्याला दिली आल बघा एक गाय विकली होती त्यांना मी 1,95,000 विकली गाय बर ते म्हणले विकास 30 लिटर दूध दिलं का त्यांना मी 35 लिटर काढून देतो म्हणून दिले आता 32 लिटर वरती गाय ऑलरेडी आहे बर 35 काढून म्हणजे काढून ही सरासरी कशा दिली ती दर सांगा जरा सरासरी सांगा सांगतो ही 1,68,000 रुपये काहीतरी दिली बर तिचा अजून काय तयार मध्ये व्यवहार आहे त्या मुलीची काय किंमत सांगत नाही ही गाय आणि ती गाय 3,38,000 दोन दिली तिचं सांगायचं दर सांगा ही गाय मला जरा विशेष आवडली तुमच्या गोष्ट सांगायचं नाही ही माझ्या मित्राला गाय द्यायची बर तिची पैशात किंमत नाही कधी होणार नाही होणार म्हणजे माझं जरा वेगळं पद्धत आहे व्यापार करायची बरं एखाद्या माझा विश्वास नाही तर त्या विश्वासाला तळात कधी जाऊ देणार नाही बरं आता एक 2 मिनिटं आपण बसून बोलू गार गाय आहेत ना त्याच आम्ही घेतले जाते आमच्याकडून जेणेकरून पुढच्याला काय अडचणी होऊ नये होत्यात नाही असं नाही कुणी एखादा 100 गाय मध्ये नाही मी काय सांगतोय दादा झेरॉक्स मशीन मध्ये 100 प्रिंटर टाकले तुम्ही काढायला ते 100 क्लिअर आहे तर हे तुम्ही लिहून द्याल का नाही एखादी प्रिंट खराब आली मग काय प्रिंटर खराब आहे म्हणणार तुम्ही नाही प्रिंटिंग मिस्टेक म्हणा पुढे चालला आहे आपल्याकडून त्यात तडजोड काय करायला ते प्रिंटरवाला सांगायला बाबा दुसरी छापून
ह्यापेक्षा आपण काय करणार आहे का? होत राहणार आहे, माणूस आहे म्हणजे कुठेतरी चुकणारच, या गोष्टी होत राहतील. अजून काय प्रश्न असतील ना शेतकऱ्यांचं सिलेक्शन बाबत म्हणा गेला ना, तर सिलेक्शनची चॉईस वेगळी प्रत्येकाची. जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, व्यापाऱ्यांचं सांगतो तुम्हाला, व्यापाऱ्यांचं काय झालंय, काही लोक काही व्यापारी आहेत ना पैसे खायसाठी काय घेतात, काही लोक नावकारासाठी काय घेतात. स्पेशली जर माझा बघायला गेला ना तर मी पैसे कमवतोच नाही, असं नाही कोणा जगात कमवत नाही, पण मी नुसते पैसे काय मग घेतच नाही. मला एखाद्या गाई जर पैसे पडत असेल ती काय आवडत नाही, मी घेतच नाही. मुळात गाईनं दूध बी दिलं पाहिजे माणसाला, नाव बी चाललं पाहिजे आणि माणसाचं घर बी चाललं पाहिजे. मी काय सांगत असतो त्यांना, गाय अशा बघा माझ्यासाठी चांगल्या क्वालिटीच्या, मला गाय असा दाखवा सिलेक्शन व्हायला, जेणेकरून तुमचं बी घर चाललं पाहिजे, माझं बी चाललं पाहिजे, पुढच्या बी चाललं पाहिजे. बरोबर, नाही फक्त माझ्या एकट्याच, असं कितीतरी होतंय की फक्त एकट्याचं घर चालतंय, तसं नाही. सगळी तिने जगली पाहिजे तेव्हा माणूस चालणार आहे. नाही बरोबर, आणि जो गॅपचा रेशो आहे तो ऍव्हरेज रेशो पाहिजे, एवढा रेशो नाही पाहिजे जेणेकरून प्रॉब्लेम नाही परत शेतकऱ्यांना. आज कर्ज पाणी काढून शेतकरी काय घ्यायचे, त्या मी स्वतः काढले, मला माहिती अजून माझं कर्ज फिटलं नाही, पण म्हणत असतील पैसे किती कमावलं काय नाही, तर पण ते तुम्हाला माहिती आम्हाला नाही. तुम्ही मला डिटेल्स दाखवले सगळ्या गोष्टीच्या, तरी एवढ्या 1200 काही पास करून मी किती पैसे ठेवा, किती कर्ज होतं माझं, किती राहिले, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती. बरं, काही ज्याला कोणाला अडचणी असतील तिने कमेंटच्या माध्यमातून विकास 100%. आणि जर कोणाला वाटत असलं किंमत जास्त झाल्या असत्या तर त्या लोकांनी मला फोन करा, तुमच्याकडे काही असले नाही किमतीची मला गॅरंटी काही द्या, मी घेतो. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये विकास भाऊंचा नंबर टाकण्यात येणार आहे, कारण काय होते माणूस संपूर्ण व्हिडिओ बघत नाही. आता मी काय म्हणतो, कमेंट करण्यापेक्षा तुम्ही ह्याला म्हणतो की तुम्ही डायरेक्ट फोन करून विचारा बाबा काय अडचण आहे तुमची, 100% मी सॉल्व्ह करेन. कारण काय होतं माहितीये का, कमेंट करणारी 15 आहे ती आणि बघणारी 5000 आहे ती किंवा 10000 आहे ती, तर मी 10000 व्हॅल्यू द्यायची का 15000 द्यायची. हो नाही बरोबर, तुम्ही समजून घ्या काय होतंय, रेशो मोठा आहे, बल्क रेशो, हिनं ऍव्हरेज रेशो पकडा गेला ना तर कमेंट 10 जण करते, ज्यांना कोणाला बघवत नाही, कोण आहे ते आम्हाला माहिती, इथले व्यापारी किंवा काय आहे ते ज्यांना आपलं बघवत नाही, अशी बरेच जण करते किंवा चॅनल वाला बघवत नाही, अशी माणसं आहेत गुटसूट कमेंटात, ज्यांनी आयुष्यात 30 लिटरची काय बघितलं ती 30 लिटरची माप करते, त्यांनी कशाला काढावी माप. बरोबर, आपल्या स्वतःला घरी प्रोडक्ट तुम्ही तयार करा त्या लेवलचा, मग तुम्ही दुसऱ्या माप टाका. बरोबर, आपल्या घरी तशी गाय बनवा, 40 लिटरची जेव्हा गाय घरी बनते ना तेव्हा तिची व्हॅल्यू कळते आपल्याला काय आहे किंमत. तुम्ही 40 लिटरची गाय बनवा आणि कुठल्या व्यापाराला, आम्ही म्हणणार नाही मला बोला, कुठल्या व्यापाराला बोला तुझा ते योग्य दाम लावून 100%, कारण की मार्केटमध्ये चाललंय त्यापेक्षा कोणीही जास्त गाय घेऊ शकत नाही. अमोल दादा मला एक सांगा, आज तुम्ही आम्ही गाय घ्यायला येते एवढी शेतकरी माणसं येते, माणसाकडे डोळ्या पट्टी बांधून गाय घ्यायला येतात का? नाही, ती बी साईड फिरून घ्यायची ना. आज कमेंट करणार सांगायचं की मग ती माणसं कशी घेते ती? मुळात तर शेतकरी कमेंट करतच नाही, मुळात शेतकऱ्याला असल्या गोष्टी करायला टाइम नाही. शेतकरी काय म्हणतो, विकास तुझ्याकडून गाय नव्हती असणार तर फक्त आम्हाला तुझ्याकडे प्रामाणिकपणे विश्वास आहे, तू गाय चांगली दिशी, ह्याच विश्वास नाही त्यात. आम्ही दिलेल्या गायाच्या 80 लिटर दूध देणार गाय, त्यांना कमेंट वाचा व्हिडिओ बघा टाइम नाही, कमेंट काय विषय आलाय, कमेंट करणं हा वर्ग वेगळा आहे. मला सांगायचं झालं कमेंट करणं वर्ग वेगळा आहे, दूध काढणारा ह्या गोष्टी शेतकरी ह्या गोष्टी प्रायोरिटीनं बघत नाही, असं एखादं हुशार एक दोन शेतकरीच असतात, काही डॉक्टर लोक कमेंट करतात त्यांचं बरोबर आहे की काय चाललंय मार्केटमध्ये. पण विषय असा होतो की गाय जर आपल्याला जर इथं समजा बँगलोर मधनं जर 155 ला 150 ला गाय आली, 150 ला तिथं सॉरी 155 ला गाय घेतली, 155 गाय आपल्याला 65 ला पडली तर साधे मी 70 ला ऐकणार, 100% 5000 रुपये घेऊन. पण तुम्हाला 5000 काय काय देऊ मी? हो काय, मी माझ्या मला असं वाटतं मी अपेक्षेच्या पलीकडे देतोय माणसांना या 5000, जर कोणी तसं दिसलं मी घेतोय अजून काय, मला डायरेक्ट द्या हीच गाय अशा टाईपची गाय जर मला ह्या रेटला भेटत असली तर मी 100% घेईन त्या गॅरंटी. कारण की आपण जे गॅरंटी देतोय त्या गॅरंटीत माणसाने आपल्याला द्यावी, सगळं बंद आहे, अंग बाहेर आहे, दुधाची गॅरंटी आहे, मागणं फिडिंग आहे, जाऊन मी चेक करतोय काय कोणाचं काय झालं, मला शक्य येत पण माणसाने घरी जातो कसं काय झालंय, चुकलंय नाही चुकलंय बघतो, मायाच्याने जेवढं होईल तेवढं सपोर्ट सिस्टम करतो. असं जर कोणा असलं तर मला 100% त्यांना गाय द्याव्या, मी गाय माणसांना देईन किंवा आपण दोघं मिळून देऊ माणसांना. 100% शेतकऱ्याचं कल्याण करायचे ना, तर शेतकऱ्याचं कल्याणासाठी तुम्ही कमी किमती गाय आणा, कुठे भेटतं तिथनं आणा गाय, सेट करा आपण शेतकऱ्यांना गाय देऊया 100%. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.